नमो नमः छात मागील पूर्वज्ञान आणि प्रस्तावनेच्या आधारे आपण सर्मा या शिलम या पद्यपाठामध्ये नेमका सर्मा नामक शुणी म्हणजेच कुत्रे ही कोण आहे हे थोडक्यात आपण अभ्यासलं आहे आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया परिच्छेद ए सभायां देवराज इंद्र चिंतयती क प्रशितव किंकरो नकोपी दृष्ट यो भवेत सदा स्वामिनिष्ठ गायकवृंद तदा शाहिर सेवायां तत्परा देवगणप्रिया गोधन गोधनप्राप्त्यर्थ मगवता आज्ञप्ता सरिमा, प्रस्थिता देवशुणी सरिमा हे जी 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 प्रस्थिता देवशुणी सरिमा हे जी 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 आता आपण याचं स्पष्टीकरण अभ्यासूया बघा या ठिकाणी सभायाम सभेमध्ये देवांचा राजा इंद्र हा चिंतयती सभायाम सभेमध्ये सभा आहे या सभेमध्ये इंद्रदेव जे आहे ते चिंतयती ते विचार करत आहे सभायाम देवराज इंद्र चिंतयती कह प्रेषितव्य आता इंद्रदेव जे आहे ते विचार करताना दिसत आहे आपल्याला चिंतयती कह प्रेषितव्य कह कोणाला प्रेषितव्य पाठवावे कोणाला पाठवावे यो भवेत सदा निश्ट यो म्हणजे जो भवेत असेल सदा नेहमी जो नेहमी स्वामीनिष्ठ असेल स्वामींशी प्रामाणिकपणे वागणारा असेल आपण प्रस्तावनेमध्ये अभ्यासला आहेच की गरुड नावाच्या सेवकाने उप्वार, त्यांचा विश्वासघात केला होता त्याने पनींनी दिलेले जे उपहार उपहार आहे त्यांच्या त्याच्या वशमध्ये तो गेला होता म्हणून आता देवांचा राजा तो विचार करतोय त्याला आता चिंता पडलेली आहे की आपण आता कोणाला पाठवावे मग सभेमध्ये देवांचा राजा इंद्र विचार करतोय कोणाला पाठवावे की जो नेहमी स्वामी निष्ठ असेल असा आणि किंकरो नैकोपी दृष्ट किंकरो, किंकरो किंकर म्हणजे सेवक नैकोपी दृष्ट एकही सेवक त्यांना दिसत नाही किंकर सेवक नैकोअपी एकही नाही दृष्ट म्हणजे दृष्ट म्हणजे एकही सेवक त्यांना दिसत नाही की जो नेहमी स्वामीनिष्ठ असेल स्वामींचा विश्वास करणारा असेल तदा तेव्हा माता तेव्हा शाहीर आहे की सेवायाम तत्परा देवगणप्रिया सेवायाम तत्परा सेवेमध्ये नेहमी तत्पर असलेली देवगणप्रिया देवांची प्रिय असलेली नियुक्ता नियुक्त केली आता नियुक्त केली पण कशासाठी गोधन प्राप्त्यर्थम गोधन प्राप्त्यर्थम गोधन मिळवण्यासाठी गोधन प्राप्त करण्यासाठी मग कोणाची नियुक्ती केली कोणी नियुक्ती केली मघवता मघवता म्हणजे इंद्र या इंद्राने मघवता इंद्राने आज्ञपता आज्ञा दिलेली सरमा इंद्राने आज्ञा दिलेली सर्मा गोधन प्राप्त्यर्थम गोधन म्हणजे गोधन मिळवण्यासाठी तिची नियुक्ती केली आणि ही सर्मा म्हणजे कोण सर्मा म्हणजे सर्मानामक कुत्री हे आपण अभ्यासलेलं आहेच मग ही सर्मानामक कुत्री या सर्मानामक कुत्रीचे इंद्राने नियुक्ती केली कशासाठी नियुक्ती केली गोधन प्राप्त्यर्थम आणि गोधन मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठी इंद्राने सर्मा नामक शुनीची नियुक्ती केली आणि ही सर्मा प्रस्थिता देवशुनी सरमा प्रस्थिता म्हणजे ही निघाली देवशुनी देवांची कुत्री देवांची कुत्री देवांना प्रिय असलेली अशी ही शुनी ही प्रस्थिता देवशुनी सर्मा प्रस्थिता म्हणजे देवांची कुत्री शर्मा ही प्रस्थिता निघाली यानंतर आता ही तर निघाली सर्माता आता गायींचा शोध घेण्यासाठी निघाली आहे पण तदा तेव्हा तिला तदा मार्गे दृष्टा तदा तेव्हा मार्गे दृष्टवा तेव्हा रस्त्यात तिला काय दिसलं बघा तटरूह तरुत्पाटीनी रसा तटरूह तरुत्पाटीनी रसा तटरूह रुह तट रसा जलोघ समृद्ध्या पृथुलरभसा याती सरसा रसां दृष्ट्वा सर्मया चिन्तितम् अवश्यं गच्छेयं नदी यदि भवेत् अद्य सुसहा अतस्तां याचे अहं विनयवचसा नम्रशीरसा रसे गुरुकृपां जलं तवेदं महागभीरं कुरुष्वगादम एनतरियम् तरीयं परं च तीरम् अहं स्वामिनः शोभन कार्यार्थम आर्यगण मंगल कार्यार्थम आर्यगण मंगल कार्यार्थम बघा तदा मार्गे दृष्टवा तदा म्हणजे तेव्हा तेव्हा मार्गे मार्गे म्हणजे रस्त्यात दृष्टवा म्हणजे पाहिले तेव्हा रस्त्यात पाहिली काय बघितली कोणी बघितली तर जी सर्मा आहे ती रस्त्याने निघाले आणि तिने रस्त्यामध्ये बघितलं काय बघितलं तिने रस्त्यामध्ये तटरूह तरुतपाटिनी तटरूह तरुत पाटीनी म्हणजे जे नदीच्या किनाऱ्यावर जे झाडं असतात अशी त्या झाडांना उकडून टाकणारी त्या झाडांना उखडून टाकणारी रसा रसा नावाची नदी आणि ही नदी कशी होती जलोघ समृद्ध्या पृथुलरभसा जलोघ समृद्ध्या म्हणजे जल पाणी पाण्याने समृद्ध असलेली पाण्याच्या प्रवाहाने अतिशय समृद्ध असलेली पृथुलरभसा म्हणजे अतिशय वेगवान अशी अतिशय वेगवान अशी याती वाहणारी याती म्हणजे वाहणारी सरसा सरसा नावाची नदी सरसा नावाची नदी जी आहे ती कोणी बघितली सरमा नामक कुत्रीने ही सरसा नावाची नदी तिने पाहिली मग सरमया चिंतम आता ही जी सर्मा आहे ती विचार करू लागली सरमया चिंतितम सरमेला आता टेन्शन आलेलं आहे ती आता विचार करते ती आता विचार करते काय विचार करते बघा अवश्यम गच्छेयम अवश्य म्हणजे अवश्य गचे म्हणजे जाईन अवश्य गच्छेयम यदी नदी भवेत अद्य सुसहा अवश्य ग्छेयम अवश्य जाईन यदी जर नदी नदी भवेत म्हणजे होईल अद्य आज सुसहा शांत म्हणजे जर नदी आज शांत होईल किंवा जर झाली तर मी अवश्य जाईन अतः ताम अतः ताम अतः म्हणजे म्हणून ताम म्हणजे तिला म्हणून मी तिला विनयवचसा नम्र शिरसा याचे अहम म्हणून शर्मा जी आहे ती काय म्हणते याचे अहम अहम मी याचे तिला प्रार्थना करते मग ती प्रार्थना कशी करते विनयवचसा नम्र शिरसा विनम्र वचनांनी आणि नम्र शिरसा नतमस्तक होऊन ती तिला प्रार्थना करते मग आता तिला काय प्रार्थना करते तिला काय म्हणते ती की हे रसे हे रसे कृपाम आता बघा तिला ती प्रार्थना करते तिला विनंती करते की हे रसे कुरु कृपाम कुरु म्हणजे कर कृपाम म्हणजे कृपा तू कृपा कर काय कृपा कर काय म्हणते ती तिला की जलम तवेदम जलम म्हणजे पाणी तवेदम म्हणजे तव इदम तव म्हणजे तुझे इदम म्हणजे हे तुझे हे पाणी जे आहे ते कसं आहे महागभीरम म्हणजे अतिशय खोल आहे महागभीरम अतिशय असं खोल हे पाणी आहे ते तू काय कर कुरुष्वगाधम कुरुष्व म्हणजे कर गाधम म्हणजे उथळ तू त्या पाण्याला उथळ कर कमी कर आणि कमी कर येन तरेयम येन म्हणजे ज्यामुळे तरेयम म्हणजे तरुण जाईन ज्यामुळे मी तरुण जाईन अहम वज्रेयम अहम म्हणजे मी वज्रेयम म्हणजे जाईन कुठे जाईल परमच तीरम परम म्हणजे दुसऱ्या तीरम म्हणजे किनाऱ्यावर म्हणजे ही सरमा नामक कुत्री जी आहे तिने रसा नावाच्या नदीला आता विनंती केलेली आहे तिला म्हणते तू माझ्यावर कृपा कर तुझं जे पाणी आहे खूप खोल आहे ते तू कमी कर आणि तू जर हे पाणी कमी केलं तर मी दुसऱ्या किनाऱ्यावर तरुण जाईन म्हणून तिला ती विनंती करत आहे आणि ती काय म्हणते पुढे मी माझ्या स्वामीन मंगल कार्यार्थम आर्यगण मंगल कार्यार्थम मी कुठे चालली आहे माझ्या स्वामींच्या मंगल कार्यासाठी देवगण मंगल कार्यार्थम आर्यगण मंगल कार्यार या देवगणांच्या आर्यगणांच्या मंगल कार्यासाठी मी चालले आहे शुभ कार्यासाठी मी चालले आहे त्यामुळे तू तुझं पाणी कमी कर या प्रकारे या परिच्छेद एक मध्ये आपण सर्मानामक शुनी जी आहे तिची इंद्राने कशी नियुक्ती केली आणि तिने रसा नदीला कशी विनंती केलेली आहे हे आपण या ठिकाणी अभ्यासला आहे आता या परिच्छेत एकवरील शब्दार्थ आणि क्रियापद आपण अभ्यासूया शब्दार्थ पहा प्रेषितव्य पाठवावा किंकर सेवक देवगणप्रिया देवांची प्रिय नियुक्ता नियुक्त केलेली गोधन गायी मगवता इंद्राणे प्रस्थिता निघाली जलौघसमृद्ध्या पाण्याच्या प्रवाहाने समृद्ध असलेली पृथुलरभसा अतिशय वेगाने सरसा रसा नदी सुसहा शांत महागभीरम खूप खोल गाधम उथळ यानंतर आपण क्रियापद अभ्यासूया बघा क्रियापदे चिंतयती चिंत, चिंत दहावागन परस्मयपद पर विचार करत आहे भवेत भव पहिलागण परस्मयपद पर असेल याती या दुसरा गण परस्मयपद पर वाहत आहे जात आहे गच्छम गच्छ पैलागन परस्मयपद पर जाईन याचे याच गण आत्मनेपद विनंती करते कृष्व क्रु आठवागण उभयपद तरेयम तृतर गण परस्मयपद पर पोहून जाईल व्रजयम, व्रज पहिला गण परस्मेपद पर जाईन संधी विग्रह अधिक अपी एकही नाही उत्पाटिनी याचा अर्थ आपण शब्दार्थामध्ये अभ्यासलाच आहे की कि किनाऱ्यावरील झाडांना उकडून टाकणारी अतस्ताम ताम अतह अधिक ताम अतह म्हणून ताम तिला या प्रकारे आपण या परिच्छेद एक वरील शब्दार्थ क्रियापदे संधी विग्रह आणि परिच्छेद एक च स्पष्टीकरण म्हणजे थोडक्यात भाषांतर आपण अभ्यासलेलं आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे